सुंदर सुघटित आणि प्रमाणबद्ध शरीर ही खरं तर प्रत्येकालाच हवी हवीशी वाटणारी गोष्ट शरीराचा बिघडलेला आकार आणि बिघडलेलं आरोग्य यांचा खरं तर खूप जवळचा संबंध आहे म्हणूनच मेदधातूचा चयापचय बिघडणं किंवा ज्याला प्रचलित भाषेमध्ये फॅट मेटाबॉलिझम बिघडणं असं म्हटलं जातं हे अनेक रोगांचं कारण आणि लक्षण या स्वरूपामध्ये दिसून येतं आयुर्वेद सांगतो अल्पेपी चेष्टितम श्वासम स्फिक स्तनोदर लंबनम म्हणजे काय जर असं काहीतरी काम केलं किंवा हालचाल केली तर दम लागणं श्वास फुलणं आणि मुख्य म्हणजे कुल्ले ढुंगण मांड्या पोट आणि स्तन हे लिटरली लोंबायला लागणं हे मेदधातूचा चयापचय बिघडल्याचं प्रत्यक्षदर्शी लक्षण आहे मग कधीतरी काय होतं तुम्ही सांगता की सगळं व्यवस्थित चालू होतं मग मला बॅक पेन व्हायला लागलं किंवा मा माझे गुडघे दुखत आहेत खुबे दुखत आहेत डॉक्टर म्हणाले की ऑस्टिओ आर्थ्रायटिस झाला आहे तुम्ही आधी वाढलेलं वजन कमी करायला पाहिजे बरं का किंवा मा मग मला हार्ट डिसीज आहे डायबिटीज आहे माझं बी पी वाढलंय हॉर्मोनल इम्बॅलन्सचा मला त्रास आहे थायरॉइड बिघडली आहे पीसीओडी डिटेक्ट झाल्यात किंवा इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे पायावर व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतोय जखमा आहेत त्या भरत नाही आहेत स्किनचे प्रॉब्लेम होत आहेत गॉलस्टोन म्हणजे पित्ताशयाचे खडे होत आहेत नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहे किंवा माझे ट्रायग्लिसराईड्स जे आहेत ते वाढलेले आहेत या अनेक मेडिकल कंडिशन्समध्ये हे दिसून येतं की फॅट मेटाबॉलिझम जो आहे तो बिघडलेला आहे मग तुम्ही म्हणाल की मला मेडिकल प्रॉब्लेम काही नाही आहे मी छान मस्तपैकी खेळ खेड़ खेळणारा ऍथलीट आहे पण मी जरा जाड आहे जाड असल्यामुळे माझी ॲजिलिटी जी आहे ती मला खूप कमी पडते किंवा मी थोडंसं ओबीज असल्यामुळे मला डिप्रेशन आल्यासारखं वाटतं हल्ली तर चाइल्डहूड ओबिसिटीचं चा प्रमाणसुद्धा एवढं वाढलंय शाळेत जाऊन तुम्ही बघा लठ्ठ असणारी जी मुलं आहेत त्यांची संख्या जी आहे ती झपाट्याने वाढती आहे मग माझ्या घरातले सगळेच जण जाड आहेत किंवा बाकी कोणी जाड नाहीये मला एकटीलाच फक्त हा प्रॉब्लेम आहे या सगळ्या अवस्थांमध्ये कदाचित तुम्ही नसाल तुमचं कदाचित असं म्हणणं असेल की मला कुठलाच प्रॉब्लेम नाहीये बाबा पण छान छान कपडे घालायला आणि मिरवायला मला खूप आवडतं किंवा काय होतं तर चार सहा महिन्यांनी माझं लग्न आहे किंवा घरात मोठं फंक्शन आहे मग मला सुंदर दिसायचं आहे म्हणून मग मला ना वजन कमी करायचं आहे असंही तुमचं म्हणणं असू शकेल तुम्हाला आरोग्य मिळवायचं असू देत किंवा छान दिसायचं असू देत या तुमच्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे मला बारीक व्हायचं आहे आणि कशातून सुटका मिळवायची आहे तर ओबेसिटीतून जी पूर्णतः मॅनमेड कंडिशन आहे हा मॅनमेड डिसीज आहे कसं ते आपण पुढे बघूयात आता मापात दिसायचं म्हणजे काय करायचं हे मोजण्यासाठी अनेक तक्ते कॅलेंडर बी एम आय चार्ट्स अवेलेबल आहेत पण त्यातला सोपा जो प्रकार आहे तो आपण इथे शिकूयात कसं तर तुमची सेंटीमीटर उंची जी असते त्याच्यातून शंभर वजा करायचे मग ॲव्हरेज भारतीय किंवा महाराष्ट्रीयन मुली ज्या आहेत त्या पाच फूट तीन इंच उंची उंचीच्या किंवा एकशे साठ सेंटीमीटर त्यांची उंची आहे असं जर गृहीत धरलं तर त्यातून शंभर वजा केल्यावर येतो साठ आकडा मग पन्नास ते साठ ही त्यांची जनरल बॉडी वेट रेंज जी आहे ती गृहित धरली जाते पुरुषांच्या केसमध्ये पाच फूट सात इंच किंवा एकशे सत्तर सेंटीमीटर ही जर ॲव्हरेज हाईट जर धरली आणि त्यातून शंभर वजा केले तर सत्तर हा आकडा येतो आता पुरुषांच्या केसमध्ये ते जास्त मसल मास कॅरी करू शकत असल्यामुळे ते जर चांगलं खात असतील आणि नीट व्यायाम करत असतील तर ते थोडं जास्त वेट सुद्धा इझिली मापात दिसून कॅरी करू शकतात म्हणून पुरुषांची रेंज जी आहे ती थोडी वाईड आहे मग ती पासष्ट पासून पंच्याऐंशी पर्यंत सुद्धा असू शकते मग मा आता मापात दिसण्यासाठी हे उंचीचं प्रमाण जे आहे वजन उंचीचं ते आपण बघितलं पण त्या वजनामध्ये नेमकं का असतं काय ते बघितल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही तुम्ही आम्ही सगळे पार्थिव जीव आहोत पृथ्वीवर जन्माला आलेले आहोत झाड प्राणी पक्षी यांच्यापेक्षा मनुष्याचा देह जो आहे तो वेगळा आहे मग त्याचं जे वजन आहे ते मुख्यत्वे कशाने बनलेलं असतं तर त्यात सगळ्यात पहिले येतात बोन्स म्हणजे तुमची आमची हाडं हाडांनंतर येतात तुमचे मसल्स हार्ट ब्रेन किडनी लंग इंटेस्टाईन सारखे ऑर्गन्स ब्लड आणि वॉटर वेट जे आहे ते आणि इसेन्शियल बॉडी फॅट इसेन्शियल बॉडी फॅट म्हणजे काय मिनिमम फॅट जे आवश्यक असतं पूर्वी पण आपण बघितलंय की सेलचं मेमब्रेन म्हणजे में फॅट आहे नर्वच कवरिंग शीथ जे आहे ते फॅट आहे ची हेल्थ फॅटवर अवलंबून असते काही हॉर्मोन्स जे आहेत ती फॅटपासून तयार होतात आपले इंटरनल ऑर्गन्स जे आहेत त्यांचं आघातापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा फॅट लागतं तर असं जे इसेन्शियल फॅट आहे त्याचं पुरुषांमधलं प्रमाण जे आहे ते पाच ते पंधरा टक्के आहे आणि स्त्रियांमधलं आठ ते वीस टक्के आहे या फॅटच्या शिवाय अतिरिक्त नको असलेल्या प्रमाणातलं जे फॅट आहे त्याला ऍडिपोज टिश्यू असं म्हटलं जातं ह्या ऍडिपो किंवा सेल्स ज्या असतात फॅट स्टोअर करणाऱ्या यांची जागा करून पोटाच्या मांड्यांच्या आणि कुल्ल्यांच्या बाजूला असते काही लोकांची ती पाठीवर छातीवर दंडाच्या इथे सुद्धा असू शकते तर आता तुम्ही जे अन्न खाताय ते ह्या तुमच्या आवश्यक असणाऱ्या इसेन्शियल बॉडी मास्ककडे जाणार आहे का नको असलेल्या फॅट मध्ये जाऊन स्टोअर होणार आहे हे ठरवणारं बॉडीमधलं एक महत्त्वाचं हॉर्मोन जे आहे त्याला म्हटलं जातं इन्सुलिन आणि जे हे इन्सुलिन आहे हे न्यूट्रिशन पार्टिशनिंग करणारं हॉर्मोन असल्यामुळे तुम्ही खाणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती याला इम्पॅक्ट करत असते या इन्सुलिनला सगळ्यात जास्त काम करायला लावणारा आणि त्रास देणारा जो अन्न घटक आहे तो मुख्यत्वे आहे कार्बोहायड्रेट किंवा कार्बोहायड्रेट आणि फॅट यांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचे गहू तांदूळ मैदा साखर गूळ मध किंवा त्याच्याबरोबर तुम्ही तेला तुपात तळता गोष्टी त्या सगळ्यांचं मिक्सचर जे आहे किंवा प्युअर कार्बोहायड्रेट्स जे आहेत त्यांना पचवल्यानंतर रक्तातून बाहेर काढण्यासाठी इन्सुलिनला सगळ्यात जास्त काम करावं लागतं इन्सुलिनची जोडगोळी जी आहे ती म्हणजे ग्लुकॅगॉन आहे इन्सुलिन रक्तात नसताना म्हणजे तुम्ही ज्यावेळेला काही खाल्लेलं नसतं त्यावेळेला शरीरातलं साठवलेलं फॅट जे आहे ते वापरून त्याच्यापासून एनर्जी मिळवण्याचं काम जे आहे ते हे ग्लुकेगॉन नावाचं हॉर्मोन करत असतं मग आता हे सगळं सांगण्याचं कारण काय तर तुम्ही फॅट कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी जे काही शंभर उपाय करता त्यामध्ये जर ह्याची महत्त्वाची भूमिका तुम्ही लक्षात घेतलेली नसेल तर तुमच्याकडनं क्रॅश डायटिंग आणि आतईपणाचे उपाय घडतात म्हणजे कसं काही लोक म्हणतात ते खूप सोपं असतं वजन कमी करायचं काय नाही कॅलरी काउंटिंग करायचं आणि कॅलरीज कमी केल्या लागतात त्याच्यापेक्षा की मग वजन कमी होऊन जातं गडबड कुठे होते शरीर जे आहे ते दोन प्लस दोन अधिक चार अशा गणिताच्या पद्धतीने काम करत नाही खाल्लेली प्रत्येक गोष्ट जी आहे तिला अंगी लावण्यासाठी ॲसिम्युलेशन तिचं होण्यासाठी शरीर भावांमध्ये रूपांतर होण्यासाठी सगळ्या सिस्टीम आता हो काम करत असतात सगळे मेटाबॉलिक हॉर्मोन्स जे आहेत ते मिळून त्या गोष्टीचा निर्णय घेत असतात की शरीरामध्ये एखाद्या आलेल्या पदार्थाला तुम्ही रिॲक्ट कसं करणार आहात मग मागे मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की शरीर जगवण्यासाठी त्याची झीज भरून काढण्यासाठी पर्यायाने आयुष्य उपभोगण्यासाठी तुम्हाला क्लास वन प्रोटीन आणि गुड फॅट्स खाणं हे खूप आवश्यक आहे मग ते दोन्ही नसताना तुम्ही फक्त कॅलरी काउंटिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि जर ते खाकरा फापडा नंतर तुमचे चुरमुरे मखाणे आणि आईस्क्रीम खातो पण थोडंसंच खातो मोजून खातो माझ्या कॅलरी काउंटिंगमध्ये मा ते बसतं कुकीज खातो चॉकलेट खातो बिस्किट खातो थोडंफार मॅगी पण खातो हे सगळ्या पद्धतीने जर तुम्ही खाणार असाल आणि कॅलरी काउंटिंगच्या नावाखाली ते करणार असाल तर कधीतरी तुमचा मॅटाबॉलिझम क्रॅश होतो आणि ती बिघडलेली सिस्टीम जागेवर आणताना नाकी नऊ येतात मग हे जे इन्सुलिन आहे त्याची काळजी घेण्यासाठी काय काय करता येतं आणि लोक कशा कशा पद्धतीने त्याची डील करतात असे अनेक प्रकार आहेत जसं माणसाला प्रत्येकाची स्वतःची एक बौद्धिक क्षमता आणि इमोशनल कोशंट असतो तुम्ही आठवून बघा शाळेत ते जेव्हा तुम्ही होतात तेव्हा काही मुलं खूप हुशार असतात ना परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास केला आणि पैकीच्या पैकी मार्क पडले काही मुलं वर्षभर घासतात पण परीक्षेत व्हायची तीच बोंब होते ही बौद्धिक क्षमता किंवा इमोशनल नीड जशा प्रत्येक माणसाच्या वेगळ्या असतात तसा फिजिकल इंटेलिजन्स सुद्धा प्रत्येक माणसाचा वेगळा असतो आणि कधीकधी तो त्याला त्याच्या जीन्समधून कुटुंबियांकडून पण मिळालेला असतो मग अशा वेळेला ज्यांची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली आहे किंवा इन्सुलिन चांगलं ज्यांचं काम करतंय त्यांना खाण्यामध्ये थोडेसे जरी बदल केले थोडासा व्यायाम ऍड केला की त्यांचं वजन कमी करण्याची तक्रार दूर होते म्हणजे कसं बघा खाण्यामधलं जंक कमी करणं म्हणजे काय वडापाव पिझ्झा पेस्ट्री बर्गर आईस्क्रीम तळलेले पदार्थ हे तुम्ही कमी केले जंक कमी केलं की तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट त्याचा तुमचं वजन कंट्रोल करण्यामध्ये दिसतो काही लोक काय करतात की हे जे सगळे रवा मैद्याचे पदार्थ आहेत हे खाण्यातून काढून टाकतात आणि म्हणतात की आम्ही ज्वारी बाजरी नाचणी खातो म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जे आहेत पाठीच्या डाळी असतील किंवा सालीचे साळीचे तांदूळ असतील ते आम्ही खातो आणि त्याच्यामुळे आमचं वजन छान मेंटेन झालं आहे आणि आता आम्हाला ते ठीक आहे चालतंय आम्हाला ते काही लोक काय करतात खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करतात ती फ्रिक्वेन्सी जी आहे ती सुद्धा इन्सुलिनला खूप अफेक्ट करते मग आम्ही सगळं खातो दोनच वेळा खातो त्यांनी आमचं पाच दहा किलो वजन कमी झालंय आणि आम्हाला आता ते जमलंय असं म्हणणारेही लोक असतात मग आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हा इन्सुलिन रेझिस्टन्स घालवायचा असेल आणि ओबेसिटी जी आहे तुमची ती कमी करायची असेल मापात यायचं असेल तर तुमचे फूडचे जे कंपोनंट्स आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत म्हणून मग ते तुम्ही घरातला अन्न खाऊ नका हे आमच्याकडच्या डब्यातल्या पावडरी घ्या आणि नीलच्या ऐवजी त्यांनीच रिप्लेस करा किंवा वाटेल ते खा खा आणि आम्ही देतो ते फॅट बर्नर घ्या इतकी वाट लावणारी ही गोष्ट आहे शरीराची म्हणूनच ताईपणाने केलेलं उपाशी राहण्याचं डाएट आणि वजन कमी करण्यासाठी पडलेली मॅरेथॉन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्या नादी तुम्ही लागू नका वजन कमी असायला पाहिजे आरोग्यासाठी ते चांगलं आहे कमी म्हणजे प्रमाणाबाहेर कमी नाही कसं ते बघा तुम्ही सुरुवात कुठून करताय त्याच्यावर तुम्ही गोल कुठपर्यंत गाठणार आहात हे बरेचदा अवलंबून असतं मी म्हणलं तसं की पाच तीन उंचीची जी स्त्री आहे तिचं वजन जर पन्नास ते साठ किलोच्या दरम्यान असणं अपेक्षित आहे तिने सुरुवात केली आहे पंच्याऐंशी ते शंभर किलो पासून मग पंच्याऐंशी ते शंभरवरून वरून ती जर पंच्याहत्तर किलोवर आली तर ती काय म्हणेल माझ्यासाठी हे योग्य आहे मला मी ह्यात समाधानी आहे माझे सगळे आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते निघून गेलेत मला आता ह्याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही पण कोणी कोणी असं असतं की मी पासष्टला आहे पंचावन्नला आहे आणि आता मला पन्नासला आहे याच्यासाठी करावा लागणारा आहारातला आणि विहारातला जो बदल आहे तो वेगळ्या पद्धतीचा असतो म्हणूनच काही लोकांचं एका महिन्यामध्ये आठ किलो वजन कमी होतं आणि काही लोकांना ते आठ किलो कमी करण्यासाठी आठ महिने सुद्धा लागलेले असू शकतात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ज्या आहेत त्या आपल्याला लागलेल्या असतात त्याचं वय जवळजवळ बाळ चार सहा महिन्याचं चा होतं तेव्हापासून त्याला ते अन्न सुरू केलं जातं आईचं दूध हळूहळू सोडवलं जातं तेव्हापासून पंचवीस पन्नास वर्षाचं होईपर्यंत तुम्ही जर एखादी सवय खाण्या पिण्याची लावून घेतलेली असेल तर ती बदलण्यासाठी नाही पाच वर्ष तर पाच महिने तरी तुम्ही देणं अपेक्षित आहे आणि ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट पाच महिने सहा महिने करता वर्षभरात ती तुमच्या अंगवळणी पडते तीन वर्षामध्ये तुम्हाला ते सवयची होते आणि पाच वर्षानंतर ती तुमची लाईफस्टाईल होते म्हणूनच हे सगळे ओबेसिटी रिलेटेड जे प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स आहे की नाही मेटाबॉलिक सिंड्रोम हे सगळे जे आहेत की नाही यांना लाईफस्टाईल डिसऑर्डर पण म्हटलं जातं आणि मी ह्याच्या आधी पण तुम्हाला म्हटलंय लाईफस्टाईल म्हणजे काय असतं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय खाताय काय पद्धतीने विचार करताय फिजिकली काय ऍक्टिव्हिटी करताय तुम्ही नीट झोप घेताय की नाही या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमची लाईफस्टाईल असते मग तुम्ही वजन कमी केलंय आणि आता माझी बॉडी जी आहे स्किन जी आहे ती लूज पडली आहे मसलमध्ये टोन नाहीये आ, मग तुम्हाला कोणीतरी सांगतं की वेट ट्रेनिंग करायला पाहिजे त्यांनी बॉडी टोनिंग होतं पण वजनं तर मला जात नाहीत का कारण की खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण नसतं तुम्ही आता ताई पद्धतीने प्रोटीन आणि फॅट तर कट केलेलं असतं डाएटमधलं आणि व्यायाम कुत्र्यासारखा केलेला असतो दिवस रात्र रा आठ आठ किलोमीटर चालायचं चा। पाच पाच किलोमीटर सकाळ संध्याकाळी पळायचं अशा पद्धतीने तुम्ही लिटरली तुमची हाडं झिजवलेली असतात आणि मग हे सगळं जे आहे ह्याच्यात तुमचा मेटाबॉलिझम बिघडल्यानंतर जो झालेला वेट लॉस असतो त्यात मुख्यत्वे फॅट लॉस झालेला असला पाहिजे हे आपल्याला बघता येतं वेट लॉस होणार आहे ना त्यात इनएव्हिटेबली थोडासा मसल लॉस आहे तो होणारच आहे पण तो लिमिट करण्यासाठी खाण्यामध्ये आवश्यक गोष्टींचं प्रमाण जे आहे ते मेंटेन ठेवणं आणि अनावश्यक गोष्टी किती प्रमाणात कट करायच्या ह्या तुमच्या तुमच्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीनुसार ठरवणं हे खूप आवश्यक असतं मग आयुर्वेद सांगतो की सममांस प्रमाण असतो न राहा ज्याचं बॉडी कॉम्पोजिशन एकदम व्यवस्थित आहे की नाही तो माणूस स्वस्थ आहे पण जो अतिरिक्त प्रमाणात जाड झालेला आहे त्याला आयुष्यासहा म्हणजे काय त्याचं आयुष्य कमी होतं जवोपरोधा त्याला म्हातार पण लवकर येतं कृच्र व्यवायता त्याची लैंगिक समस्या वाढण्याची किंवा बळावण्याची प्रवृत्ती असते तो माणूस दुर्बळ असतो म्हणजे काय तर त्याला अशक्तपणा आणि अंगात शक्ती नसणं किंवा तो जेवढा दिसतोय तेवढ्या प्रमाणात त्याला ताकद वापरता न येणं हे लक्षण दिसतं अशा माणसाचं तहान भुकेचं गणित बिघडलेलं असतं कारण मी म्हटलं ना आवश्यक इसेन्शियल फॅट जे आहे त्याचं काम काय आहे तर स सटायटी हॉर्मोन्स जे आहेत की नाही लेप्टिन आणि ग्रेलिन त्यांचं काम व्यवस्थित करणं हे आहे आणि ते तुमच्या खाण्यात व्यवस्थित नसलं ना की तुमचं भुकेचं आणि तहानेचं गणित गडबडतं आणि मग ओबेसिटी आधी का तहान भुकेचं गणित बिघडलेलं आधी हे न संपणारं दुष्टचक्र जे आहे ते चालू होतं त्याच्यामुळे हल्ली जी लाट आलेली आहे सेलिब्रेट युअर ओबेसिटी त्याचा खरंच सिरियसली विचार करण्याची गरज आलेली आहे निर्माण झालेली आहे का कारण की ओबेसिटी हे जर इतक्या रोगांच्या कारणाने स्वरूप असेल तर ती कमी करायला पाहिजे पण त्याच्यासाठी आतताईपणा किंवा काहीतरी क्रॅश फॅट डाएट उपाशी राहणं नुसतं ज्यूस पिणं नुसतं फळं खाणं थोडे थोडे प्रमाणात नुसतं मोजून एवढे एवढे कार्बोहायड्रेट्सच खाणं आहारातले आवश्यक फॅट आणि प्रोटीन जे आहेत ते न घेणं हे तुमच्या शरीराचं नुकसान करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं तुम्हाला मला बारीक व्हायचं हे जर तुमचं एम असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे फक्त त्यासाठी जे तुम्ही उपाय करणार आहात ते लाईफस्टाईल म्हणून होतील याच्याकडे आवर्जून लक्ष द्या आणि लागलीच तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत घ्यायची जर वेळ आली तर ती घेताना मला आरोग्य मिळवायचं आहे मला नुसतं शरीराचा आकार नको आहे मला आरोग्य मिळवायचं ही गोष्ट नेहमी प्रायोरिटीवर ठेवा धन्यवाद